तर बघा, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मावा बासुंदीची अगदी झटपट होणारी रेसिपी। आणि ही रेसिपी बनवण्याचे कारण म्हणजे आता 2 दिवसांनी गुढीपाडवा हा सण येत आहे आणि गुढीपाडवा हा सण मराठी लोकांचा विशेष सण आहे। या दिवशी मराठी नववर्ष सुरू होते असं मानलं जातं आणि प्रत्येक मराठी घरांमध्ये गुढी उभारल्या जाते आणि नैवेद्यासाठी गोडाधोडाचे पदार्थ केले जातात। तर त्याच गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मावा बासुंदीची रेसिपी। अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते ही बासुंदी, फार जास्त वेळ न घेता, कारण सणावाराला आपल्याकडे वेळ कमी असतो, बरेच पदार्थ करायचे असतात किंवा मग बरेच कामं असतात, तर त्यामुळे झटपट कशी बासुंदी करता येईल याचाच मी प्रयत्न इथे केलेला आहे। तर मी 1/2 लिटर दूध इथे गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता दूध गरम होत आहे तेव्हापर्यंत आपण काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेऊया। तर ड्रायफ्रूट्सनी बारीक करून घेतलेले आहेत, तुम्ही ड्रायफ्रूट्स इथे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तर 1/2 लिटर दूध मी घेतलेलं आहे, दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। तर यामध्ये मी आता टाकत आहे 1/2 कटोरी मावा, आणि हा मावा जो आहे मी घरीच तयार केलेला आहे। तर मावा कसा तयार करायचा हा व्हिडिओसुद्धा मी नक्कीच लवकरच अपलोड करेल। तर हा मावा जो आहे दुधामध्ये टाकल्यानंतर छान असा हळूहळू विरघडण्यास सुरुवात होईल, चम्मचनी छान असं मिक्स करून घ्यायचं। तर 1/2 लिटर दुधामध्ये आणि 1/2 वाटी मावा टाकून आपण इथे 4 कटोरी बासुंदी बनवणार आहोत। अगदी खूप छान अशी लच्छेदार बासुंदी तयार होणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। हे बघा, हा जो मावा आहे दुधामध्ये छान असा मिक्स झालेला आहे। आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया। तर मी इथे 1/2 कटोरी टाकत आहे किसलेलं सुकं खोबरं आणि 1/2 वाटी साखर टाकत आहे, 1/2 छोटी वाटी। त्यानंतर आपण इथे टाकूया 1/2 वाटी ड्रायफ्रूट्सचं पावडर आणि थोडं वाचवून ठेवूया गार्निशिंग करण्याकरिता। तर थोडे किशमिश टाकत आहे आणि थोडीशी इलायची पूड आहे 1/2 छोटा चम्मच। आता हे सर्व टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 5 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, फार जास्त शिजवायचं नाही आहे। तर खायलासुद्धा खूपच टेस्टी वाटते अशा प्रकारे ही मावा बासुंदी, तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग अशीसुद्धा खूप छान वाटते। तर अगदी 10 मिनटांमध्ये घाईगडबडीमध्ये जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी 10 मिनटांमध्ये ही तयार होते बासुंदी। तर हे बघा, बासुंदीला असं छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि अगदी 5 मिनटं थंड करण्याकरता ठेवूया आणि त्यानंतर सर्व्ह करूया। तर हे बघा, 5 मिनिट झालेले आहेत, आपली बासुंदी छान अशी थंड झालेली आहे। आता आपण सर्व्ह करूया। हे बघा, ही जी बासुंदी आहे बाऊलमध्ये टाकल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अगदी तुम्हाला जर थंड हवी असेल तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही त्यानंतरही खाऊ शकता किंवा अशीसुद्धा नॉर्मल टेम्परेचरमध्ये असलेलीसुद्धा खाऊ शकता। तर हे बघा, किती छान अशी मस्त लच्छेदार आपली बासुंदी इथे तयार झालेली आहे। तर तुम्ही गुढीपाडव्याला नक्की बनवा अशा प्रकारे ही बासुंदी। श्रीखंडपुरी तर आपण बनवतोच, पण अशा प्रकारेची मावा बासुंदीसुद्धा तुम्ही बनवून बघा। आणि श्रीखंडपुरीचा रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघत रहा मराठी किचन विथ मनीषा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा। हे बघा, बाऊलमध्ये टाकल्यानंतर मी थोडंसं आपण ड्रायफ्रूट्सचं जे पावडर ठेवलं होतं त्याने मी गार्निश केलेलं आहे। तर हे बघा, मावा बासुंदी अगदी तयार आहे खाण्यासाठी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा।